आलेले आहेत. तुझी क्रमांक चार आपल्याप्रमाणे. सभापती महोदय, हा अत्यंत दुष्काळग्रस्त भागातील प्रकल्प आहे. या मागच्या 25 वर्षात फक्त 2 वेळा भरलेला आहे. वाळूस ही सगळ्यात मोठी औद्योगिक वसाहत याच्या पाण्यावर अवलंबून आहे. 25 गावच्या पाणी पुरवठा योजनेच्यावर अवलंबून आहेत. 6/1/2021 शासनाने GMRDC सूचित केले गोदावरी महामंडळाला की याच्या संदर्भात प्रकल्प अहवाल त्वरित द्यावा म्हणून, तो अजून दिले गेलेला नाही. सभापती महोदय, जयंत पाटील साहेबांनी अत्यंत महत्वाकांक्षी योजना या महाराष्ट्राशी हाती घेतलेल्या आहेत. जायकवाडी हे तुटीचं खोरं हे त्यांनीही मान्य केलंय, सगळ्यांनाच मान्य आहे. आणि या तुटीच्या खोऱ्यात पाणी आणण्याच्या उद्देशाने मागच्या आठवड्यात जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेबांनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. फक्त हा 1 TMC पाण्याचा प्रश्न आहे साहेब. जायकवाडी आहे 100 TMC. मागच्या 10 वर्षात 6 वेळा जायकवाडीमधून 500 TMC पाणी वाहून गेलंय. आपण उत्तरात असं म्हणलंय की याच्यामध्ये पाणी उपलब्ध नाही असं दिसतंय. तर माझी विनंती अशी आहे, आपण ही स्कीम करा, ज्या वेळेस आपण भरपूर पाऊस होईल तेव्हा फक्त लिफ्ट कराय. फक्त 23 किलोमीटर आणि 50 मीटरची लिफ्ट आहे ही. त्यामुळं दोनच प्रश्न माझे, ही लिफ्ट आपण पाण्यासकट मंजूर करणार, म्हणजे 1 TMC पाण्यासकट मंजूर करणार का, आणि जायकवाडीच्या फेरनियोजनामध्ये याला 1 TMC पाण्याची आपण मंजुरी देणार का? अध्यक्ष महोदय सन्मान, सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी, जायकवाडी हे तुटीचं क्षेत्र आहे किंवा सगळ्या गोदावरी खोऱ्यात किती पाण्याची तूट आहे, जवळपास 40 TMC पाण्याची तूट आहे. आणि त्यामुळं आपल्याला कुठल्याही ॲडिशनल रिक्वायरमेंटला पाणी कमिट करणं शक्य होत नाही. त्यांनी सांगितलं ती 23.5 किलोमीटर पाईपलाईन आहे फक्त, पण फक्तच्या मागे 600 कोटी रुपये पण आहेत. आणि दोनशे कोटी सोडून देऊ आपण, पण ही रक्कम मला सांगण्यात आली ती 600 कोटीची आहे. त्यांची मागणी योग्य आहे, तिथं त्या धरणात पाणी गेलं तर 15-16 गावांना पाणी देण्याची क्षमता आहे. तिथं पाण्याची योजना त्या धरणात त्या तलावातून 15-16 गावांना पाणी पुरवठा केला जातो. मागच्या वर्षी चांगला पाऊस पडला, त्यातून ते तलाव भरला आणि सर्वांना पाणी व्यवस्थित मुबलकपणाने मिळतं आहे. जेव्हा पाणी कमी पडतं त्यावेळी ही तुटीची चर्चा आपण करतो. त्यामुळे सन्माननीय सदस्यांनी जो उल्लेख केलेला आहे की 500 TMC पाणी खाली वाहून जातं, ते ज्यावेळी वाहून जातं त्यावेळी ते जे तलाव आहे ज्याच्यासाठी आपण पाईप करतोय तेही भरलेला असतो. त्यामुळे त्याला स्वतंत्र पाईप करणं हे जोपर्यंत जायकवाडीचं फेरनियोजन होत नाही तोपर्यंत आपल्याला ती 1 TMC पाणी कमिटमेंट देणं आज शक्य नाही. राजोरकर साहेब, बैठक घेऊन टाकायची. सभापती महोदय, ह्या लक्षवेधीमध्ये बैठक घेऊ. तुमचे मित्र सतीश चव्हाण यांनी जी ही लक्षवेधी मांडली टेंबापुरी मध्यम प्रकल्पाबाबत, यात पाण्याचा विषय झाला. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदयांना की या धरणाकरता ज्यांनी जमीन दिली या धरणग्रस्तांना पर्यायी जमीन देणार का, रहिवासी प्लॉट देणार का, आणि उरलेल्या धरणग्रस्तांना प्रमाणपत्र त्वरित देणार का? जयंतरावजी. अध्यक्ष महोदय, हा बराच जुना प्रकल्प आहे आणि 1989 सालापासून, आणि तेव्हा मला वाटतं रोजगार हमी योजनेतून अध्यक्ष महोदय या प्रकल्पाला 1989 सालची प्रशासकीय मान्यता आहे, 3,320,00,000 किमतीची. आणि त्यात अध्यक्ष महोदय वाटप जे झालेलं आहे ते जवळपास अध्यक्ष महोदय लिंबे जळगाव आणि शिवराई या 2 गावातलं 90.50% झालेलं आहे. आता अध्यक्ष महोदय माझ्या उत्तरातही मी लिहिलेलं आहे की 17 अर्जापैकी 14 अर्ज निकाली काढलेले आहेत. आता 3 अर्जावर कार्यवाही राहिलेली आहे, ती पुढच्या 2 महिन्यात पूर्ण करून सन्माननीय सदस्यांनी मागणी केली त्याची कारवाई केली जाईल.